आज आपण पाहणार आहोत नित्य समीकरणांचा उपयोग करून अवयव पाडण्याची उदाहरणे बैजिक राशी म्हणजे अल्जेब्राईक एक्सप्रेशन तीन एक्सचा चा चौथा घात वजा तीन वायचा चौथा घातचे अवयव म्हणजे फॅक्टरायझेशन पाडा या बैजिक राशीमध्ये आपण पाहू शकतो की संख्या तीन सामायिक अवयव म्हणजे कॉमन फॅक्टर आहे वजाबाकीवर गुणाकारांचे वितरण गुणधर्म डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीने आपण तीनला कंसाच्या बाहेर घेऊ शकतो यापुढे अवयव पाडले जाऊ शकतात का विचार करा चला आम्ही सांगतो आपण एक्सचा चौथा घातला कंसात एक्सचा वर्ग कंसाचा वर्ग आणि वायचा चौथा घातला कंसात वाय वर्ग कंसाचा वर्ग लिहू शकतो याचबरोबर आपण राशीला अशा प्रकारे लिहू शकतो तुम्ही या नित्य नित्यसमीकरणांपैकी म्हणजे आयडेंटिटीजपैकी कोणत्याही एकाचा उपयोग करून अवयव पाडू शकता का व्हिडिओ थांबवून प्रयत्न करा चला आम्ही सांगतो आपण पाहू शकतो की कंसाच्या आत लिहिलेली राशी तिसरी नित्य समीकरणाच्या उजव्या बाजूशी म्हणजे आर एच शी जुळते या नित्य समीकरणाच्या उपयोगाने हे आपण या प्रकारे लिहू शकतो परत आपण येथे पाहू शकतो की राशी कंसात एक्स वर्ग वजा वाय वर्ग कंसात ए वर्ग वजा बी वर्ग च्या रूपात आहे त्यामुळे आपण या राशीला तीन गुणिले कंसात एक्स वर्ग अधिक वाय वर्ग गुणिले कंसात एक्स अधिक वाय गुणिले कंसात एक्स वजा वाय या प्रकारे व्यक्त करू शकतो यापुढे आपण आणखी अवयव नाही पाडू शकत म्हणजेच आपण दिलेल्या राशीचे अवयव पाडले आहेत पुढील उदाहरण एका चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर राशी एक्क्याऐंशी के वर्ग वजा नव्वद के अधिक पंचवीसच्या रूपात आहे तुम्ही सांगू शकता का की त्या चौरसाच्या बाजूची लांबी काय असेल आपल्याला माहीत आहे की चौरसाचे क्षेत्रफळ बाजूच्या लांबीचा वर्ग असते जे आपण बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी लिहू शकतो हे पाहून आपण म्हणू शकतो की चौरसाच्या बाजूची लांबी चौरसाच्या क्षेत्रफळाचे अवयव आहेत चौरसाच्या बाजूची लांबी माहीत करून घेण्यासाठी आपल्याला दिलेल्या राशीचे अवयव पाडावे लागतील चला तर मग सुरुवात करूया प्रथम आपण पाहूया की राशीच्या सर्व पदांमध्ये एखादा सामायिक अवयव आहे की नाही येथे तीनही पदांमध्ये कोणताही समान अवयव नाही आता चला सर्व पदांचे अवयव काढू पहिले पद पूर्णवर्ग आहे जे आपण कंसात नऊ के कंसाचा वर्ग लिहू शकतो तिसरे पद पूर्ण वर्ग आहे जे आपण पाच वर्ग लिहू शकतो दुसरे पद वजा दोन गुणिले कंसात नऊ गुणिले पाच लिहू शकतो लक्षात असू द्या दुसरे पद ऋण म्हणजे नेगेटिव्ह आहे आपण पाहू शकतो की ही राशी नित्य समीकरण कंसात ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी च्या उजव्या बाजूशी जुळते जेथे ए बरोबर नऊ के आहे बी बरोबर पाच आहे आणि दोन गुणिले ए गुणिले बी बरोबर दोन गुणिले कंसात नऊ के गुणिले पाच म्हणजे नव्वद के आहे त्यामुळे आपण या राशीचे अवयव कंसात नऊ के वजा पाच कंसाचा वर्ग याच प्रकारे लिहू शकतो म्हणजे की दिलेल्या स्थितीत चौरसाच्या बाजूची लांबी आहे नऊ के वजा पाच पुढचे उदाहरण बैजिक राशी ऐंशी एक्सचा चौथा घात अधिक चाळीस एक्स घन वाय अधिक पाच एक्स वर्ग वाय वर्ग चे अवयव काढा व्हिडिओ थांबवून प्रथम आपण याचे अवयव काढायचा प्रयत्न करा चला आम्ही सांगतो येथे पाच एक्स वर्ग सर्व पदांमध्ये सामायिक अवयव आहे त्यामुळे आपण पाच एक्स वर्ग कंसाच्या बाहेर घेऊ ज्यामुळे आपल्याला ही राशी मिळेल आता कंसाच्या आतील पदांना आपण या प्रकारे लिहू शकतो कंसाच्या आतील मांडणी नित्य समीकरण कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग च्या उजव्या बाजूशी जुळते त्यामुळे आपण ए बरोबर चार एक्स आणि बी बरोबर वायला घेऊन कंसाच्या आतील पदांना कंसात चार एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग लिहू शकतो अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या राशीचे अवयव पाच एक्स वर्ग गुणिले कंसात चार एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग मिळतील आता आपण नित्य समीकरणाच्या मदतीने एकशे एकवीस के वर्ग व जा चौसष्टचे अवयव स्वतः काढा आज आपण पाहिलं नित्य समीकरणाचा उपयोग करून अवयव पाडण्याची उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही चुका दूर करूया